उदगीर शहरात अवैधरित्या दारू विक्री होत असल्यावरून भूमाता ब्रिगेड आक्रमक. भूमाता ब्रिगेडच्या वतीने उदगीर शहरात अवैधरित्या विक्री होत असलेली दारू विक्री थांबवावी यासाठी उपजिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन देण्यात आले आहे. उदगीर शहरात अनेक भागामध्ये खुलेआम देशी दारू विक्री सुरू आहे, मात्र हे सर्व संबंधित अधिकाऱ्याला माहीत असूनसुद्धा अधिकारी बग्यांची भूमिका का घेत आहेत असा सवाल उपस्थित करत भूमाता ब्रिगेडने अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या विरोधात आता मोहीम छेडण्याचा निर्धार केला आहे. जर संबंधित प्रशासनाने 15 दिवसाच्या आत या परिसरातील दारू बंद नाही केली तर भूमाता ब्रिगेडच्या माध्यमातून उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध प्रकारचे आंदोलन करण्याचा इशारा आज निवेदनातून देण्यात आला आहे. साहेबांकडे आम्ही महिला निवेदन घेऊन आलेलो आहेत. ज्या म्हणजे स्लम एरियामध्ये जे अवैध दारू विक्री चालू आहे, सर्रास दारू विक्री चालू आहे, तर फुलेनगर, परत बागबंदी परिसर, सोमनाथपूर, परत देगलूर रोड आणि गांधीनगर, समतानगर, बनशेळकी रोड अशा ठिकाणी अवैध दारू विक्री चालू आहे. मग ह्या परिस्थितीमध्ये तेथील महिला वर्ग असो किंवा मुली, त्यांच्या दैनंदिन कामामध्ये अडथळा येत आहे. महिला ज्यावेळेस त्यांच्या कामासाठी बाहेर निघत आहेत तर त्यांना लज्जास्पद अशा गोष्टी ऐकून घ्याव्या लागत आहेत. तर महिलांना छेडछाडीचा प्रकार ह्या संदर्भातून चालू आहे. तर जर समजा ह्या निवेदनातून जरी काही म्हणजे लवकरात लवकर दखल घ्यावी, जर दखल घेण्यात येत नसेल तर आम्ही तमाम महिलांनी आणि जन आंदोलन छेडू आणि तेवढ्यांना जरी फरक पडत नसेल तर सरळ उपजिल्हाधिकारी कार्यालयाला आम्ही तालीत होतो. भूमाता ब्रिगेडतर्फे आमचा सरळ हा इशारा आहे की आम्ही तालीत होतो, आंदोलन करतो.